लोकसभेत सुप्रिया सुळेन विरोधात घरातला उमेदवार देऊन चूक केली असं पुन्हा एकदा अजित पवारांनी मान्य केलेलं आहे। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून अजित पवारांकडून पुन्हा एकदा चूक मान्य करण्यात आली आहे। महायुतीत जाण्याची भूमिका शरद पवारांना सांगून घेतली, मात्र शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली असं देखील अजित पवार म्हणाले। तुम्ही समजावून सांगू शकता मागच्या वेळेची गोष्ट वेगळी होती, बऱ्याच जणांनी किंवा साहेबांच्या वयाचा विचार करता सुप्रियालाच आपण मतदान केलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता हीच बारामतीकरांनी त्या ठिकाणी ठरवलेली होती आणि त्या मानसिकतेतनं सगळ्यांनी मतदान केलं। पण मी म्हणून म्हणलं की बाबा मला मागचं काही आता त्या ठिकाणी काढायचं नाही, मी एका ठिकाणी बोललो पण की वास्तविक मी सुप्रियाच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता घरातला, परंतु ते माझ्याकडनं चूक झाली, जी चूक झाली ती मी मान्य केलेली आणि तशा पद्धतीनं मी ठरवलं आणि पुढं चाललोय। इथलं म्हणलं की काही इथं आपलं पुण्या जिल्ह्यात नको, तो आपलं शेजारच्या नगर जिल्ह्याचा कर्जत जामखेडला, नाहीतर लोक म्हणतील यांच्याशिवाय काय दुसरं कोणी दिसतंय का, नाही तर जेव्हा त्याला आपल्याला कर्जत जामखेडला पाठवलं तिथंही त्याने चांगलं काम चालवलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना चाललं सगळं व्यवस्थित होतं, परंतु काही बाबतीमध्ये मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली। मी साहेबांना सांगून घेतली, साहेब पहिल्यांदा हो म्हणले, नंतर पुन्हा साहेब म्हणले नाही मला काही ते योग्य वाटत नाही, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे कारण त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सगळेजण पुढे गेलो।